कुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कथोरे यांना फेसबुक पेजवर अपशब्द वापरून बदनामी करणाऱ्याला मुरबाड पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार झाला आहे. याबाबत मुरबाड पोलिसांमध्ये केतन कथोरे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केतन यांच्या फेसबुक पेजवर पंकज दलाल आणि रावसाहेब पाटील यांचे आमदार किसन कथोरे यांच्या विरुद्ध बदनामीकारक शिवीगाळ आणि अपशब्द वापरून आक्षेपार्ह मेसेजद्वारे संभाषण चालू होते. यासंबंधी फिर्यादी केतन कथोरे यांनी संबंधित यांना विचारणा केली असता त्यालाही या दोघांनी शिवीगाळ केली. या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात पंकज दलाल आणि रावसाहेब पाटील वसई यांच्या विरोधात IPC 294B, 504, 506, 34 व IT Act 66A(b) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या फेसबुक बदनामीकारक पोस्ट प्रकरणातील रावसाहेब पाटील याला पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार आहे. आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी भाजप कार्यकर्ते आणि मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी आज उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे यांची भेट घेऊन निषेध व्यक्त करत फरार आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी.